नमस्कार, मी विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आसामी नागपूर. सो भरपूर सारे विद्यार्थी ग्रुप सीच्या केसबद्दल काय झालेलं आहे सर, 5 तारीख झाली सर, तुम्ही आम्हाला असं सोडलं सर वाऱ्या. अरे बाबा, जर काही अपडेट राहील तर तुम्हाला सांगेल मी. आता मी काहीतरी माहिती घेतली माझ्या वकिलाकडून, तर मला माहिती पडलं की कसं कसं इश्यू आहे, तुम्हाला सांगतो सर. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण बघू विद्यार्थ्यांनो की यामध्ये बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, खूप सारे टेलिग्राम चॅनलवाले जे, त्यांना मी असं म्हणत नाही की बा ते चुकीचं करतात. असं होऊ शकतं की ते विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह ठेवत आहे, पण काही गोष्टी रिॲलिटी मान्य करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर रिझल्ट लागेल तर विदाउट प्राधिकरण लागेल, अदरवाईज लागणार नाही. संपलं का? जेवढं सांगितल्यावर पण लोकं सांगत आहे, शुक्रवारी रिझल्ट लागन, गुरुवारी लागन, या संडेला लागन, या शुक्रवारी लागन, महत्त्वाची काय म्हणते अपडेट, सर्वात फास्ट अपडेट, विश्वसनीय सूत्राकडून खबर काय ते, त्यांचे जे पण शब्द वापरतात, विश्वसनीय जे पण आहे त्यांचे. तुम्हाला सांगितलं की इथे सर्व आर्टिकल 226 लागली आहे दादा, रिट्स पिटिशन टाकलेली आहे, हे साधी केस नाही, मॅटमध्ये केस नाही आहे, मॅट लोअर कोर्ट होते, हे अप्पर कोर्टमध्ये गेलेली आहे. त्यामुळे या संदर्भात तुमच्यासाठी काय चांगलं करतात, त्या चांगल्या गोष्टी केलेल्या. आता या ठिकाणी काही लोक फालतू कमेंट करतात, तुम्ही जेवढे कमेंट करणार त्यात लॉस तुमच्याच आहे, लक्षात ठेवायचं. माझ्यामार्फत किंवा जे पण पूर्ण जे विद्यार्थी आहे महाराष्ट्राचे ज्यांना इश्यू झालेला आहे, ते आपले कामं करत आहे. तर सर्वात पहिले आपण काही माहिती घेऊन घेऊ. आता हे विश्वसनीय मी असं म्हणत नाही, पण ॲक्युरेसी 100% आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट याच्यामधला असा आहे की तुम्हाला मागे सांगितलं होतं की मे जूनमध्ये काहीतरी स्किल टेस्ट होऊ शकते असं म्हटलं होतं. काही लोकं म्हणे नाही, एप्रिलमध्येच होते. आता एप्रिल संपूनही राहिला, आता काही लोकं म्हणतात मेमध्ये होत आहे. यांचे सूत्र मला माहीत नाही कोणते. मी म्हटलं झाले तर चांगलंच आहे, पण काही इश्यू चालू आहे. एम पी सीचे रिझल्ट लागत नाही आले वेळेवर, तर आपण काय करणार याच्यामध्ये. सर्वात पहिला पॉईंट आहे की कोर्ट केसचं काय झालं, ह्या पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, निकाल कधी लागेल, काय निकाल लागेल नाही तर मग समजी जे स्किल टेस्ट होणार नाही. आणि तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये स्किल टेस्ट कधी होईल. आता याच्यात समजून घ्या की कोर्ट केसचं काय, तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे. बघा, 5 एप्रिल ही डेट दिलेली होती नोटीसला उत्तर देण्याची, पण आयोगाने याचं उत्तर दिलेलं नाही आहे. हिअरिंग नाही आहे, जस्ट नोटीसचं डेट आहे फक्त. तर आता जे पण आमचे वकील, त्यांना सांगितलं मी की बाबा तुम्ही डेट त्यांना सांगा, जे पण या वीकला त्यांनी म्हटलं, पण या वीक संपलं आता, म्हणून तुम्हाला म्हटलं की आज सांगतो. आज वीक संपलं त्यांचा, उद्या सुट्टी आहे. तर 5 एप्रिलला त्यांनी सांगितलं नाही, आजच्या वाटते 12 तारीख आहे, 12 तारखेला पण त्यांनी काही केलं नाही. आम्हाला आजपर्यंत म्हणून थांबून होतो मी. बघा, एम पी एस सीला जर खरंच तुमच्या संदर्भात लवकर निर्णय घ्यायचे असेल, तर एम पी एस सी या संदर्भात काही मोठा इशू नाही, ते लवकरात लवकर उत्तर देऊ शकतात. काही मोठी गोष्ट नाही, एम पी एस सीसाठी मोठी यंत्रणा आहे, संवैधानिक यंत्रणा आहे. तर या ठिकाणी जे कोर्ट केसचं आहे, एम पी एस सीने अजूनसुद्धा नोटिसीला उत्तर दिलेलं नाही आहे. यासाठी जे विद्यार्थ्यांची बाजू जी आहे ते मजबूत झालेली आहे. सर्वात पहिला पॉईंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जो इशू सांगितलं, तुम्हाला सांगितलं की जे विद्यार्थी तिथे गेले होते त्या डिपार्टमेंटमध्ये 2-3 लोकांमध्ये इशू चालू होता. टेक्निकल डिपार्टमेंट असेल, अध्यक्ष तिथले असतील, आपला सॉरी अध्यक्ष नाही, उपसचिव तिथले असतील, सचिव, जे पण सर्व लोक आहे, टेक्निकल टीम, डेस्क ऑफिसर जे पण असतील, त्यांच्यामध्ये मतभेद होते. टेक्निकल संदर्भात मार्क ऑलचं ऑप्शन होतं वा तेव्हा नाही होतं, ते काही इशू झालेला आहे. तर होऊ शकते की त्यांना माहिती झाल्यानंतर ते पॉझिटिव्ह झालेले असतील. ठीक आहे, तर होऊ शकतं की या कोर्ट केसमुळे एक गोष्ट पॉझिटिव्ह अशी झालेली आहे विद्यार्थ्यासाठी, की जे पण प्राधिकरणाची जे लिंक आहे ते ओपन होऊ शकते. आणि तुम्हाला काय म्हटलं मी, निकाल केव्हा लागेल, निकाल आणि त्या याच्यामध्ये स्टेचा कुठेच काही उल्लेख नाही आहे. तुम्ही रिझल्ट लावा, काही प्रॉब्लेम नाही, सर्व चालू द्या. आणि आताच बघितलं की एक्सायचा रिझल्ट इतका लेट लावलेला आहे, टॅक्स असेना रिझल्ट लावायला पाहिजे, ओपन तर लावला नाही आहे. कोर्ट ग्रुप सीचं वेगळं कन्सेप्ट झाला. तर जर समजा काही लोक असं म्हणतात की सर केस टाकल्यामुळे रिझल्ट अडलेला आहे का, काही घेणं देणं नाही आहे रिझल्टचं ना केसचं. जर एवढं असतं तर मग टॅक्स असिस्टंटवर केस टाकली नाही आहे आम्ही, एक्साइजवर केस टाकली नव्हती, ते पण रिझल्ट लेटच लागले ना. तर होऊ शकते की आयोगामध्ये लोकं कमी असतील काम करायला, तर आपण त्यांना तिथे विचारू शकतो, तुम्ही लोक तिथे जाऊन किंवा जे पण मुंबईचे विद्यार्थी असतील ते, या संदर्भात काहीतरी फालतू टार्गेट करून काही भेटणार नाही तुम्हाला, मला टार्गेट करून तुम्हाला काही भेटणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तर निकाल कधी लागेल, तुम्हाला म्हटलं निकाल, 2 कंडिशन आहे.
पहिली कंडिशन निकाल तेव्हाच लागेल जर प्राधिकरण लिंक प्राधिकरणानुसार जर रिझल्ट लावला तर. आता जर लावलं काय मोठी आता प्रिलिमचा रिझल्ट जसा लावला असं म्हणू शकतो आपण, ज्या पद्धतीने प्रिलिमचा रिझल्ट लावला त्या पद्धतीने मेन्सचा रिझल्ट लागला तर काहीच इश्यू नाही आहे. प्रिलिमचा रिझल्ट विदाऊट प्राधिकरण लागलेला आहे, याचा पण विदाऊट प्रधिकरण रिझल्ट लागेल, काय प्रॉब्लेम नाही. दुसरा जो आहे, जर प्राधिकरणाचा जर वापर केला तर मग तो केस ॲक्टिव्ह होऊन जाईल, ठीक आहे, अपॉइंटिंग ऑथॉरिटी. आणि या संदर्भात आता एक महिना झाला समजून घ्या, एक महिना नोटीसला एवढा वेळ लागत नाही जनरली, पण ठीक आहे, संवैधानिक बॉडी आहे, माननीय त्याच्यामध्ये MPSC अध्यक्ष असतील किंवा जे सर्व संपूर्ण टीम जी आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांची बाजू जी आहे असं म्हणू शकतो आपण की एक पॉझिटिव्ह आहे. आणि यामध्ये हजारो असे विद्यार्थी आहे की त्यांना इश्यू झालेला आहे, हजारो होते. आपल्याकडे काही मोजके लोक आहे बोटारमध्ये सारखे नाही, पण चांगले विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये, ज्यांनी ऑफिसमध्ये जाऊन मेल करू करू बिचार थकून गेले आणि त्यांना खूप वेड्या शब्द त्यांना ॲन्सर भेटले. बघू आता काय होतं. तर प्राधिकरणामध्ये जर रिझल्ट लागला मला वाटत नाही लागेल म्हणून, ठीक आहे, एकच त्याला हे राहील की प्राधिकरणचा वापर करू नये. तर रिझल्ट आज मी तर म्हणजे आज लावून टाका व्हिडिओ संपल्याबरोबर, का आपलं काय रिझल्ट लावा, स्किल टेस्ट घ्या, नंतर तुम्ही केस संदर्भात तुम्ही आपलं चालू ठेवा. आणि आम्ही ते सांगितलं ना की तुम्ही आपलं निकाल लावा, स्किल टेस्ट होऊ द्या, स्किल टेस्ट झाल्यानंतर या 2-3 महिन्या प्रोसेसमध्ये तुम्ही आपलं उत्तर द्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. स्किल टेस्ट केवळ मी तुम्हाला सांगत आहे की जूनमध्ये, आता हे याच्यावर पण डिपेंड करते केसवर, पण त्या संदर्भात खूप जणांना केसचं काही इश्यू नाही आहे लक्षात ठेवा. जर MPSCनी प्रिलिम्सचा रिझल्ट लावला मेन्सचं तर काही घेणं देणं असं नाही, तिथेच डमी झाली ती केस. MPSCला काय करायचं ते आता डिपेंड करतं की MPSC किती पॉझिटिव्ह आहे आपल्या विद्यार्थ्यांबद्दल. आणि मला असं वाटतं की MPSCनी विद्यार्थ्यांचा विचार जर केला असेल किंवा करतील समोर, आय होप करतीलच, तर त्यामध्ये जे पण विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील, ज्या वैध मागण्या, मी मागण्या वैध मागण्या, आता काही लोक म्हणत होते की माझ्या डॉक्युमेंटचं असं झालं, माझे मार्क चुकले, काय मूर्ख जे विद्यार्थी पहिल्यांदा पेपर देणारे नाही का मूर्ख, मी माझे पेपरमध्ये मार्क भेटले नाही तर मी पण मागतो, मला माझ्या डॉक्युमेंट गेलं आहे तर मी पण मागतो, माझी पोस्ट गेली 2 मार्कांना मी मागतो, ठीक आहे. हे जे मूर्खपणाचे जे सल्ले देणारे जे लोक आहेत हे कधी अधिकारी बनू शकत नाही, हे फक्त असे फालतूगिरी करणार आहे, हे त्यांना सांगत आहे मी, ठीक आहे. आणि तुम्हाला मागेवर सांगितलं संवैधानिक भाषेत तुम्ही बोलू शकता, मी ऐकून घेईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. फालतू भाषेत बोलून तुम्ही काही लोकांचं सांगितलं काय तर ते बघेल कोर्ट काय त्या संदर्भात, ठीक आहे. आणि तुम्ही चांगलं कमेंट करता, चांगलं दाखवता कमेंट, तुम्हाला वाटत असेल माझं नाव, काही लोकांनी नावं लिहिलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्यांना वाटतं की बाबा नाही काही न होत, तुम्हाला काय माहिती आहे सायबर इतकं एवढं खराब नाही सायबर महाराष्ट्राचं किंवा देशाचं की तुमचे नावं माहीत पडत नसतील म्हणून तुम्ही कोणत्या ठिकाणून केले त्या गोष्टी. तर जनरली मला वाटतं की विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी वागावं, संवैधानिक भाषा वापरावी. आणि या संदर्भात तुमच्यासाठीच चांगलं आहे की समोर जे पण ॲड येईल तिथे अशा गोष्टी येणार नाही की अपॉइंटिंग ऑथॉरिटी संदर्भात काही इश्यू राहणारच नाही, संपलं काम. आणि खूप लोकांना इश्यू आहेच, ते मला वाटते टायपिंगचं मराठी इंग्लिशचं 0-1-2 पण टायपिंगचं इश्यू आहे, पेमेंटचे इश्यू आहे. तर जर असं काही होत असेल तर MPSC या संदर्भात काही ना काही अपडेट करेल, तर हे आपल्यासाठी चांगलं आहे समोर. तर असा काही आपला जनरली इश्यू आहे विद्यार्थ्यांनो. तर स्किल टेस्ट मला वाटते आता मेमध्ये झाली तर अजून चांगलं आहे, तुम्हाला मी सांगितलं अजून चांगलं आहे, एप्रिलमध्ये झाली अजून चांगलं आहे. पण त्याला पॉसिबिलिटी आहे का स्वतः विचार करा, आहे का पॉसिबल की नाही सर एप्रिलमध्ये होऊ शकते, पॉसिबल आहे का, इलेक्शन चालू आहे, संपूर्ण गोष्टी समोर ढकललेल्या आहे. आता काही लोकांनी मला सल्ला दिला की आता ते मॅसेजवर टाकतात की याचं काही घेणं देणं नाही आहे, TCS घेणार आहे किंवा एखादी कंपनी घेणार आहे ज्यामध्ये ते लोक इलेक्शनमध्ये नसतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे, मला माहीत नाही का मला का असं वाटतं पोलिसवर तिथे राहणार असं काही आहे का, पण या संदर्भात नियंत्रण आता व्यस्त राहते. तर अशा संदर्भात काही लोक नया आहे वह यासारखे काहीतरी बोलतात कमेंट बॉक्समध्ये, बोलू द्या प्रॉब्लेम नाही, आणि मला याचा फरक पडत नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भात मी खूप स्ट्रॉंग आहे, माझ्या संदर्भात मला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी, आणि यामध्ये रिझल्ट कुठे अडलेला नाही आहे. अडलेला असता तर टॅक्सचा रिझल्ट लावला असता, टॅक्स रिझल्ट लावलेला नाही अजूनपर्यंत, समजून जा की तो लागला आहे तर मग हे तर ऑब्विसली याला वेळ लागेलच, कारण की 7,000 जागा आहे, ठीक आहे. तर या संदर्भात एखाद्या शिक्षकाला शिवा मारण्यापेक्षा इथे फालतू कमेंट करण्यापेक्षा आयोगाला विचारा काय इश्यू आहे म्हणून, ठीक आहे. तर असा आपला जे इश्यू होता विद्यार्थ्यांनो की आपले जे अपडेट आहे, अशा काही अपडेट्स तुम्हाला अजून तुम्हाला देण्यात येणार आहे,
मी 10 वेळा व्हिडिओ बनवत नाही, तुम्ही म्हटलं मला की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा, पण मला जोपर्यंत माहिती पाहिजे तोपर्यंत कसं फालतू गोष्टी हवेत ते हवेत बोलणं मला आवडत नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार माझे व्ह्यू वाढवा. इंटरेस्ट नाही, तुम्हाला सांगितलं मी मला इंटरेस्ट नाही आहे. माझे व्ह्यू संदर्भात जेवढे विद्यार्थी पाहतात तेवढे विद्यार्थी पाहतात, जे चांगले विद्यार्थी ते पैसे देऊन व्ह्यू वाढवले नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर या संदर्भात जे पण विद्यार्थी ग्रुपशी मेन्स करताय त्यांना सांगा की बाबा असं असं इश्यू आहे, आपली टायपिंग चालू ठेवा, कधी पण रिझल्ट लागू शकतो, कधी पण लक्षात ठेवा, ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.